या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल व रिटेल विक्रेते शिवचिदंबर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स. संपर्क क्रमांक 98 90 51 32 36. घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव शिवारातील 12 एकर ऊस जळून खाक झाला. या ठिकाणी महावितरणच्या तारांचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झालेला आहे. यामध्ये 4 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विजय रामभाऊ गायकवाड यांची शेती गटक्रमांक 116, गणेश सोपान राऊत गटक्रमांक 115, गटक्रमांक 116, सिद्धेश्वर आप्पासाहेब राऊत गटक्रमांक 114, ज्ञानेश्वर आप्पासाहेब राऊत गटक्रमांक 114 या शेतीमधून महावितरणाच्या तारांची लाईन गेली होती. या तारांचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे हा ऊस पेटल्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय. दरम्यान या आगीमध्ये जनावरांचा चारा देखील जळून खाक झालेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ठिबक आणि तुषार सिंचन होतं ते देखील जळून खाक झालेलं आहे. या ठिकाणी वीज वितरणानं नुकसान भरपाई द्यावी, त्याचबरोबर तत्काळ पंचनामा करण्यात यावा अशी मागणी आता येथील शेतकरी करत आहेत. न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.